जका पागोडचे विद्यमान शाखा प्रमुख आपल्या शुभ हस्ते आपण येतो मान सन्मान सचिन गवड यांच्या शुभ हस्ते वळूया. पुन्हा एकदा सामन्याकडे पंथाचा इशारा देऊ. टाइम आयलट असेल. सर्व संघांना सूचना, पहिली चार षटक आपण 20 षटक 20 मिनिटांमध्ये संपूर्ण अनिवार्य. पहिला चेंडू यावेळी होता, यावेळी फटका पासला आणि पहिला चेंडू पहिली सफलता यावेळी पाहायला मिळाली. डीजे त्यांना हा सामना चालू झालाय. 20 मिनिटाच्या आत हा पूर्वार्ध संपला नाही, चार षटक संपली नाही. अन्यथा 5व्या षटकामध्ये आपला एक खेळाडू 30 या षटकाच्या आत घेतला जाईल याची नोंद सर्व संघांनी घ्यायची. अतिशय कडक नियम या स्पर्धेमध्ये असतील. अजी माझी सरपंच ट्रॉफी आपण पाहताय. सन्माननीय जितेंद्रजी घरत आणि सन्माननीय अजय म्हात्रे यांच्या नावाने स्पर्धा खऱ्या अर्थानं आपल्या गावाचा अभिमान असणारे हे दोन व्यक्तिमत्व आणि ज्यांचा सार्थ अभिमान सर्व कार्यकर्त्यांना असतो त्याप्रमाणे त्यांच्या नावाने ही स्पर्धा आज आपण या मुलेकडच्या नगरीमध्ये पाहताय. सज्ज होते गोलंदाज विपुल पाटील पागोडे गावचा हा खेळाडू. नवीन फलंदाज तिसऱ्या क्रमांकावर प्रतीक पाटील. चालू असणारा सामना पागोट्याने भोकडविला. विपुलचा हा पुढचा चेंडू होता. ग्लान्स केलाय लॉंग वनच्या रिझल्ट मध्ये. एकच धाव कदाचित संधी होती. एका धाव संख्येनं खातं खोलल्या प्रतीकनं आपलं आणि संघाच. एका धाव संख्या धावसंख्या पोहोचतोय 1-1 अशी सुरुवात. अतिशय दैदिप्यमान असं आयोजन आपण पाहताय मुळेगणच्या या नगरीमध्ये. खऱ्या अर्थानं उरण तालुका जर म्हटला सर्व गुण संपन्न असणार हा तालुका आणि तालुक्यामध्येच मुळेखंड हे गाव. हा चेंडू थोडासा वेगवान विपुलचा. फलंदाज काही करू शकला नाही. बोकडविरा नाव घेतलं की नाव आठवतं आमच्या समोर. मधुकर स्पोर्ट बोकडविरा च्या नावानं खऱ्या अर्थानं संपूर्ण रायगड मध्ये एक दहशत निर्माण केली होती. तो गाव म्हणजे बोकडविरा आणि त्या गावातील हा संघ. सज्ज होते पुन्हा विपुल पाटील. पाडळ सिपचा प्रयत्न असफल. कदाचित जाऊची नामी संधी यावेळी निर्माण झाली होती. डायरेक्ट हिट झाला असत कदाचित फलंदाज बाद झाला असता. पण तसं काही झालं नाही. एक धाव या चेंडूवर मिळाली. एका धावसंख्येवर संघ पोहोचतो 1-2 वर. 1-2 अशी धावसंख्या धावपटलावर. सज्ज होतो विपुल. हा चेंडू बॅटची एज लागली. अष्टचकाने चेंडू पकडला मात्र पकडेल फेकेल तिथपर्यंत. एक धाव संख्या सहजरित्या पूर्ण. एका धाव संख्या संघ पोहोचतोय 1-3. पागोटे गाव जर म्हणत तर खऱ्या अर्थानं आमचे गुरुवर्य एक उत्कृष्ट निवेदक एक उत्कृष्ट आयोजक अष्टपैली व्यक्तिमत्व अतिशी पाटील सर यांच्या भूमीतील हा संघ पागोटे. हा चेंडू पुन्हा एकदा लेग लान्स केलाय. एक धाव या चेंडूवर पुन्हा एकदा मिळेल. एका धावसंख्या संघामध्ये धावसंख्येमध्ये वाढ झाल्या. पी वन चं पहिला षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनं धावसंख्या धावपटल्यावर 1-4. पी वन चं षटक.
मध्ये होते बदल नवीनत्व गोलंदाज आपल्या खोट्यामधील पहिलं आणि संघातर्फे दुसरं षट घेऊन नाव आहे गोलंदाजाचं वैभव. वैभव हे नाव अतिशय काटेकोर नियमांचं पालन आपण सर्वांना करायचं आहे. एक फलंदाज बाद होण्याअगोदर दुसऱ्या फलंदाज तयारीमध्ये राहायचं आहे. एक बाद चार अशी अवस्था मैदानाच्या आतमध्ये बोकडविडा या टीमची पाहायला मिळतोय. सन्माननीय प्रणित पांडे साहेबांचं सुद्धा आगमन झालंय. मी त्यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करायची आहे. सन्माननीय प्रणित पाटील मॅन फ्रॉम पागोडे आपणास विनंती आहे की आपण यावेळी गॅप मध्ये खेळलाय. पाहायचा चेडू सी मारच्या पार जातो की नाही जाणार. डीप बॅकवर्ड स्क्वेअर डिव्हिजन मध्ये सी मारच्या पार चौकार. रोहनच्या बॅट मधन हा चौकार धावसंख्या 8 वर. पुन्हा एकदा बॅटची एज, मात्र ही एज कॅप मध्ये पडली. एक धाव एका धावसंख्या संघ पोहोचेल एक बाद 9 वर. एक बाद 9 अशी धावसंख्या धापटवर पाहायला मिळतोय. 24 धावच्या माध्यमातून अतिशय उत्तम क्लॅरिटी आणि उत्तम क्वालिटी घर बसल्या अनेक प्रेक्षक या स्पर्धेचा आस्वाद घेत आहेत. त्या सर्वांचं मनापासून आपण करूया स्वागत. सन्मान दिला या चेंडूला. एकच धाव मिळेल एका धावसंख्या संघ पोहोचते एक बाद 10 वर. एक बाद 10 अशी धावसंख्या त्या पटल्यावर. सज्ज होते गोलंदाज वैभव. हा उंच टोळा कदाचित फटका फसेल असं वाटतंय. आणि झालं काय, साधा सोपा असा झेल यावेळी धरतीला दान केलाय क्षेत्ररक्षकानं. अशा चुका ज्या वेळी तुम्ही करता येणाऱ्या काळामध्ये ह्या चुका कदाचित आपल्याला महागी ठरू शकतात. कारण सलामीचा फलंदाज हा अतिशय महत्वाचा असतो. तत्पूर्वी एक धाव एका धावसंख्येनं 11 धावसंख्या. हा चेंडू लो फुलटास मध्ये खेळला. थोडासा फंबल झाला. एकला कन्वर्ट केलं 2 मध्ये. 2 धावसंख्या संघ पोहोचतोय 13 वर. तेरा धावसंख्या धावपटल्यावर अतिशय सुंदर असं आयोजन. महागणपती डेकोरेशन, सचिनजी गव्हाड यांचं डेकोरेशन पाहता आपण. अतिशय सुंदर अशी लाईट आणि जबरदस्त डीजे नितीन. हा चेंडू सुरेख अशा रीतीने 2 षटक संपली. धावसंख्या धावपटल्यावर 1-13. तत्पूर्वी विनंती असेल विघ्नहर्ता चषक बोकडविळा या नाईट स्पर्धेचे यशस्वी मुख्य आयोजक माननीय श्री श्रीकांतजी पाटील साहेबांना ते आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करायची आहे. विघ्नहर्ता ट्रॉफी बोकडविळा या यशस्वी स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय श्री श्रीकांतजी पाटील साहेब आपणास विनंती. अर्थात राजाजी पाटील उर्फ पप्पा अनेक मैदान ज्या खेळाडूनं गाजवली मुळेकर गावची रन मशीन आज 40+ असतानाही त्याच उमेदीनं आज क्रिकेट खेळताना आपण ज्यांना पाहतोय ते पप्पा यांची विनंती आपल्या श्रीकांतजी पाटील साहेबांना की आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करायची आहे. 2 षटक संपली. धावपट्ट्यावर धावसंख्या 1-13. 1-13 अशी धावसंख्या धावपट्ट्यावर. नवीनत्व गोलंदाज पुन्हा एकदा विपुलच आपल्या कोट्यामध्ये दुसरं आणि सगळ्यात तिसरं षटक घेऊन पहिला चेंडू सुरेख जाणार चेंडू दीड धाव. धावसंख्या धावपटकावर स्थगित 13 वर. 1-13 थोडीशी संत आणि सावध अशी सुरुवात मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली बोकडविळा या टीमची. ज्या खेळासाठी ही टीम ओळखली जातो तो खेळ अजूनही मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार नाही बोकडविळा या टीमचा.
हा चेंडू पुन्हा एकदा फटका पासलाय आणि यावेळी झालंय काय, साधा सोपा सर, आणखी एक जल सोडलाय, आणखी एक जीवनदान मिळाली यावेळी बोकड बिडा या टीमला. एक धाव मिळाली, एका धाव संकट संघ पोहोचतो 1-14. एक बाद 14 अशी धावसंख्या दापटल्यावर सज्ज होते पुण्याचे गोलंदाज विपुल. एक अष्टपैलू असा खेळाडू पागोर टीमचा, हाही अतिशय वेगवान चेंडू, बॅटची एज लागली, चेंडू लेग गलीमध्ये गेला, थोडासा फंबल झाला क्षेत्ररक्षक. तत्पूर्वी एक धावसंख्या इजली पूर्ण, एका धावसंख्या संघ पोहोचतो 1-15. 1-15 अशी धावसंख्या दापटल्यावर अतिशय सुंदरच असं आयोजन. अजी माजी सरपंच ट्रॉफी जितेंद्रजी घरात आणि सन्मान्य अजयजी म्हात्रे यांच्या नावाने स्पर्धा मुलेखंडच्या या नगरीमध्ये. या चेंडूमध्ये थोडस व्हेरिएशन पाहायला मिळाला, बदल होता. अगोदरचे चेंडू अतिशय वेगवान आणि हा चेंडू थोडा स्लो गतीमध्ये होता. एक धाव या चेंडूवर मिळाली, एका धावसंख्या संघ पोहोचतोय 1-16. 1-16 अशी धावसंख्या दाफटल्यावर पुन्हा विपुलचं कौतुक करावं लागेल. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतो हा गोलंदाज. थोडासा पुन्हा एकदा बदल पाहायला मिळाला, मात्र या बिल लाईन भरकटली आणि क्वालिफाईड पंच संदीपजी पाटील मॅन फ्रॉम झासई यांचा स्क्वेअरचा इशारा. एक धाव मिळाली, एका धावसंख्या संघ पोहोचते 17. एक बाद 17 हा चेंडू फटका फसलाय आणि यावेळी फलंदाज होणार बाद. आणखी एक सफलता मिळाली पागोडी टीमला, आणखी एक अदरा बोकड बिर्या टीमला. डीजे फलंदाज बाद झालाय प्रदीप पाटील मैदानाच्या आतमध्ये, चौथ्या क्रमांकावर नवीन फलंदाज साहिल पाटील. हा चेंडू यावेळी खेळलाय तो पुन्हा एकदा चूक गळली क्षेत्रशकाकडनं, आणखी एक मिळणार चेंडूवर चौका. डीजे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडार्थना ज्या ज्या वेळी आपण नाव घेत असतो, 100 हत्तींचं बळ आपल्यामध्ये संचारत. छत्रपती शिवाजी महाराज नाव घेतल्यानंतर धावसंख्या दाफटल्यावर 2-21 20 मिनिटाचा अवधी. पहिले 4 षटक समाप्त होण्यासाठी आतापर्यंत 3 षटक संपली. नवीन येते गोलंदाज करण पाटील. मी विनंती करेन यावेळी मान्य आयोजकांना की आपल्या शुभ हस्ते आपण मान्यवरांचा सन्मान घेऊया. विघ्नहर्ता ट्रॉफी बोकडविरा या नाईट स्पर्धेचे एक यशस्वी मुख्य आयोजक सन्माननीय श्रीकांतजी पाटील साहेबांचं इथे शुभ स्वागत झालंय. मी विनंती करेन माजी सरपंच सन्माननीय जितेंद्रजी मधुकर घरत साहेबांना की आपल्या शुभ हस्ते आपण सन्माननीय श्रीकांतजी पाटील साहेबांचं शुभ स्वागत करायचं आहे. अतिथी देवो भव आलेला पाहुणचा पाहुणचार करणं
ही आपली भारतीय संस्कृती, त्याप्रमाणे संस्कृती आपली मुरखंडच्या नगरीमध्ये पाहायला मिळतो. या गावचे माजी सरपंच येणाऱ्या काळामध्ये हे नाव कदाचित राजकीय पटलावर उत्तुंग असेल असे सन्माननीय जितेंद्रजी घर साहेबांचे शुभ असे श्रीकांत पाटील साहेबांचे यथोचित मान सन्मान यावेळी मनपूर्वक श्रीकांतजी पाटील साहेब पुन्हा एकदा मी आभार मानतो आयोजकांच्या वतीनं. 22 धावा धावपटलावर गोलंदाज सज्ज करण सुरेख चेंडू यावेळी वाईड यॉर्कर डावखुरी हाताचा गोलंदाज लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट ने मारा करतोय. सुंदरशी गोलंदाजी आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये पागोडे या टीमची होताना पाहायला मिळाली. 22 धावा धावपटलावर सज्ज गोलंदाज करण. हा चेंडू मात्र यावेळी थोडीशी राहील प्रकटली खाली बॅटपंच राजेंद्रजी घरत मॅन फ्रॉम नवीन सेवा यांच्याकडनं हा सुवर्णाचा इशारा आला. एक धाव एका धाव संख्या संघ पोहोचतोय 23 वर. 2-23 अशी धाव संख्या धावपटलावर. संदीपजी पाटील राजेंद्रजी घरत सुरेशजी मात्रे हे पॅनल आपण पाहताय. यावेळी हा चेंडू गॅप मध्ये खेळलाय. कपोर्टिशन चौकार विजय. तत्पूर्वी मी विनंती करेन सन्माननीय राजेशजी म्हात्रे साहेबांना तेलीपाडा गावचे सुपुत्र की आपण व्यासपीठवाल्यांची कृपा करायची आहे. सन्माननीय राजेशजी म्हात्रे तेलीपाडा गावचे सुपुत्र आहेत. मी त्यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करायची आहे. या चेंडूवर चौकार. 4 धावसंख्या संघ पोहोचतोय 31 वर. नजाकत या चेंडूवर पाहायला मिळाली आणि चेंडू ढाळलं. सीमारचे पार चौकार फलंदाज साईडचे बॅटमन चौकार. 31 धावा या षटकामध्ये शेवटचा चेंडू गोलंदाज करण पाटील फेकतोय समोर. यानंतरची होणारी मॅच जय हनुमान कोंढरी आणि त्यांच्या विरुद्धामध्ये जरी मरी मातवली दोन्ही टीमचे कॅप्टन. आपण पहिली इनिंग संपायच्या आतमध्ये टॉस करण्यासाठी यायचा. यावेळी सिद्धे मध्ये लाल जवाब कॅश पाहायला मिळतो आहे. फलंदाज पुन्हा एकदा बॅक टू दी पवेलियन कमांड इज ए वैभव पाटीलनं एक अप्रतिम झेल आणि या झेलसाठी पागोडी गावचे विद्यमान सरपंच सन्माननीय कुणाल पाटील साहेबांकडनं रोख रक्कम 500 रुपयाचे पारितोषिक आलं. सरपंच कसा असावा त्याचं ज्वलंत उदाहरण आपण पाहताय. आपल्या गावाचा संघ खेळतोय आणि आपल्या गावाच्या खेळाडूंविषयी असणारा अभिमान या निमित्तानं पाहायला मिळाला. झेल घेतल्यानंतर 500 रुपयाचं पारितोषिक आणि झेलही अप्रतिम होता. हा झेल नसता घेतला तर कदाचित षटकार गेला असता. 6 धावा नक्की वाचवली आपल्या टीम साठी. तिसरा फलंदाज बाद झालाय बोकड विरा टीमचा. धावसंख्या 10 फटल्यावर 3 बाद 31. आता मात्र शेवटचं षटक पूर्वार्धामधील शेवटचं षटक घेऊन ते गोलंदाज मनीष पाटील पहिला चेंडू फेकून दिलाय. फायनलच्या डोक्यावर नाही कुतुंग असा षटका. थँक्यू डॉक्टर.
सन्माननीय अजय दादा मात्री खेळमध्ये नोंद घ्यायची. यदा चेंडूवर साधव सिंगर संघ पोहोचे 37 वर. नेक्स्ट चेंडू पुण्यात गोलंदाज सज्ज होते मनीष. हल्लो पुलटास या वेळी झेर उडाला. इथे यावेळी चूक झाली. आणखी झेर धरतीला दान झाला. आतापर्यंत या इनिंग मध्ये जवळजवळ 3 झेल पागोडी गावच्या खेळाडून सोडले. 2 धावा या चेंडूवर आले. 2 धावसंख्या संघ पोहोचतो 39 धावसंख्येवर. पहिल्या पूर्वार्धामध्ये सेफुटे 4 चेंडू असतील. चला कॅप्टन, आपण टॉस करण्यासाठी यायच्या. एका बाजूला जे हनुमान कोंडरी त्यांच्या विरुद्धामध्ये जरी मध्ये मातवली. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण कॉम्बॉक्स मध्ये यायच्या. षटक संपल्यानंतर यायच्या. ओ टू कॉम्बॉक्स. पुन्हा एकदा पुलटा चेंडू आणखी एक गॅप मध्ये खेळला. अतिशय लाजवाब हा चौकार पाहायला मिळाला फलंदाज बॅट मधनं. फलंदाजाचं नाव आहे रोहन पाटील. आला चौकार विजय. आता मात्र शेवटचे 3 चेंडू असतील पहिल्या पूर्वार्धामधील. पहिले सत्र महागडे पाहायला मिळतोय. आता मात्र रिव्हर्स आलिंगनाचा प्रयत्न केला. सभी चिडचा प्रयत्न, डाळी चिडचा प्रयत्न होता, मात्र यावेळी तो प्रयत्न सफल झाला. आणि फलंदाज होणार बॅक टू पॅव्हिलियन. डीजे तिथे मात्र एक फोर व्हीलर पाहायला मिळते. ती मात्र आपण पार्किंग साठी जागा केली आहे. तिथे मात्र लावायची आहे. मैदानावरती आपण पाहू शकाल. तर मॅच पाहायला मिळतोय. तर प्रेक्षकांसाठी सांगू इच्छितो, आपण गाड्या जो काही मधीत लावल्या आहेत त्या आपण पार्किंग मध्ये लावायच्या आहेत. जेणेकरून आपल्या कमिटीला इथे मात्र आपण सहकार्य करायचं आहे. जाऊयात पुन्हा एकदा मॅच कडे. ओ टू कॉम्बो. सर शेवटचं चेंडू असेल पहिल्या पूर्वार्धामधील. धावसंख्या धावपट्ट्यावर 43. शेवट गोड होईल का? यावेळी शेवट गोड होताना पाहायला मिळाल. चेंडू गेला सी मारा पार चौकार. 4 धावसंख्येने पहिली इनिंग यावेळी समाप्त झाली. आणि पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर बोकर विरासाठी धावसंख्या धापटल्या झाली. 47 धावांचं आव्हान समोर आहे. ती मात्र पागोडे या टीम समोर ते आव्हान कशारतीने पार करेल. पागोडे संघ की त्यांना रोखण्यामध्ये यश निर्माण करेल. बोकड विरा संघ धावतो समर्थन आपण ऐकूया पुन्हा एकदा संतोष चव्हाण सर यांच्याकडे. धन्यवाद. जव्या टॉस करण्यासाठी एका बाजूला जरी मध्ये मातवली आणि त्यांच्या विरुद्धामध्ये जे हनुमान कोंडरे दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित आहे. टॉस करण्यासाठी यायचा जयजी ठाकूर यांच्या शुभ हस्ते आपण करूयात टॉस का बॉस. एका बाजूला सोनू पाटील पाहायला मिळेल, तर नंतर त्यांच्या विरोधामध्ये मातवली टीम पाहायला मिळेल. टॉस केला जाईल. 5 षटकांची मॅच त्यामध्ये पाहूयात. आता मात्र टॉस केला जातो आहे.
सुरेख अशी स्पर्धा पाहायला मिळतोय. एका बाजूला मॅच पाहायला मिळेल मातवली त्यांच्या विरोधामध्ये कोंढरी. पव्या दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस करण्यासाठी कॉम्बॉक्स मध्ये यायच्या. चला मातवली टीमचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी कॉम्बॉक्स मध्ये लवकरात लवकर यायचा. वैभव पाटील बाजूला हेड तर टेल हेड इज कॉल केलाय. सोनू पाटीलचा कॉल आहे. टॉस जिंकलाय मातवली टीम ना. प्रथम टॉस जिंकल्यानंतर आपला निर्णय काय असेल? टीम डिसिजन. टीम डिसिजन असेल. सोनू पाटील आपण प्रथम टॉस गमावला तर आपल्या आता मात्र आपल्या वाटेला जरूर जर का फलंदाजी आली तर कितपर्यंत धावा आपण पाच षटकांमध्ये उभाराल? 60 पर्यंत धावा मार. या मैदानावरती 7-5 धावा केल्या तर जरूर आपली बिग टोटल पाहायला मिळेल. तुमच्या संघामध्ये देखील आपण गोलंदाजीचा नमुना पाहू शकाल. कोणत्या गोलंदाजांवरती आणि कोणत्या फलंदाजांवरती तुमची टीम ही जरूर तुम्ही अवलंबून असाल? धनेश आहे, हिरेन आहे, आबे आहे. तर देव्यात सोनू पाटील बेस्ट ऑफ लक. दोन्ही मॅच दोन्ही टीमला आपण बेस्ट ऑफ लक देऊयात. कुठे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. इथे मात्र स्पर्धा आपण पाहतोय. माजी सरपंच जितेंद्र घरत व सरपंच अजय मात्रे चषक मुलेखंड यांच्या वतीने आयोजित केलेली ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा पाहतोय. ज्या स्पर्धेचं आकर्षण पाहू शकाल. प्रथम क्रमांकासाठी 1,00,000 व आकर्षक चषक पाहू शकाल. द्वितीय क्रमांकासाठी 50,000 व आकर्षक चषक पाहताय. तदनंतर तृतीय आणि चतुर्थ क्रमांकासाठी 25,000 व आकर्षक चषक पाहताय. आणि मॅन ऑफ द सिरीज साठी एक बायसिकल पाहू शकाल. त्यानंतर उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षकांसाठी एक कूलर पाहायला मिळेल. आणि इथे मात्र कुठेही जाऊ नका, पाहत राहा. आता मात्र कॉम्बॉक्स मध्ये बदलाव असेल, आवाज असेल सांगपाडा गावाचा. इथे मात्र माझे साथी समालोचक मित्र सुनीलजी लांबोर यांच्याकडे धन्यवाद. येस सर, थँक्यू सो मच. शंतनू चव्हाण सरांना आपण मायक्रोफोन वरती ऐकत होतो. तर या स्पर्धेचे मुख्य आयोजक अर्थातच सुमीशजी मात्रे आपण आमच्या मंचावरती यायचंय. अर्थातच एव्हन जोडी जिथे मात्र पाहू शकाल सनी आणि इथे मात्र जरूर त्यांच्या समावेत स्मित मात्रे यांना दोघांना मी आमंत्रित करू इच्छितो. आपण आमच्या अतिथी मंचावरती यायचा. जाऊयात मॅच कडे. ओटो कॉम्बॉक्स. चला बॅट्समन प्लीज वेळ कमी प्रमाणामध्ये घ्यायचं. बॅट्समन बागोटे संघ चला मैदानाच्या आतमध्ये एंटर करा. विनंती असेल फिल्डिंग लावून घ्या. वेळ आपल्याला आता कमी प्रमाणामध्ये घ्यायचा. लक्ष द्या दोन्ही टीम्सला आम्ही अगदी कळकळीची विनंती करतो. पहिली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर झाली आहे. अर्थातच जर आपण बघितलं विपुल आणि गणेश मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतं. पाहूया त्यांच्या माध्यमातून आता इथून मात्र कशाने इथे बॅटिंग केली जाईल. लक्ष येणाऱ्या 30 बॉल मध्ये धावा तुम्हाला इथून मात्र कम्प्लीट करायच्या आहेत. 48 धावा 30 बॉल आणि 30 बॉल मध्ये 48 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. कशाने इथे आता या मॅच ला फिनिश केलं जाईल. इथून मात्र विजयाच्या आशा पल्लवित केल्या जातील का बॅटिंग करणाऱ्या पागोटी टीमच्या माध्यमातून हे देखील आता पाहणं गरजेचं आहे. देऊया दोन्ही टीम्सला खूप साऱ्या शुभेच्छा. पाहूया या मॅच मध्ये आता कोणता संघ जिंकणार. प्रेक्षकांना पडलेला प्रश्नचिन्ह त्या प्रश्नचिन्हाचं आता उत्तर आपल्याला थोड्याच वेळात पाहायला मिळणार आहे. 30 बॉल आणि 30 बॉल मध्ये इथून मात्र विजयासाठी 48 धावांचं लक्ष्य. गोलंदाजी मार्ग मध्ये बैठी पहिल्या संघाचा पहिला मिनिट आणि पिवनच पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आला साजन. साजन पाडी हा गोलंदाज सध्या गोलंदाजी मार्ग वरती आपल्याला पाहायला मिळतो. भाऊया साजनच्या माध्यमातून आता कशा रीतीने बॉलिंग केली जाईल. चला प्लीज फिल्डिंग करणारा संघ वेळ कमी प्रमाणामध्ये घ्या. अगदी कळकळीची विनंती आहे त्या आपल्याला आम्ही करतोय. नेक्स्ट मॅच पासून 5 ओव्हरची मॅच प्रत्येक इनिंग साठी आम्ही 25 मिनिटांचा कालावधी आपल्याला देणार आहोत. 20 मिनिटांमध्ये 4 षटक आपल्याला हाताळावे लागतील. जर असं घडलं नाही तर मात्र डेथ ओव्हर मध्ये खेळाडू सर्कलच्या आतमध्ये येईल. याची मात्र सर्व टीम्सने नोंद घ्यायची आहे.
मागच्या इनिंग मध्ये वैभव पाटीलने जो झेल पकडला त्याकरिता कुणालजी पाटील यांच्या वतीने पागोटे गावचे सरपंच कमी कालखंडामध्ये सरपंच हे पद त्याने भूषवलं. त्यांच्याकडून 500 जमा झालेल्या यावेळीचा पहिला बॉल फटका प्रतिमा खूप चांगला बॉल आलाय स्लॉट मध्ये त्याला पाठवले पार्किंग प्लॉट मध्ये बॉल टाटा बाय बाय सीमा पार षटकार. पाहायला मिळाला यावेळी आणखीन एक शॉर्ट पूल केला पूल सक्सेसफुल पॉवरफुल ब्युटिफुल वंडरफुल बॉल सीमा पार बॅक टू बॅक दोन बॉल वरती दोन षटकार. आपल्याला पाहायला मिळते घरातूनच हा बॅटर सेट होऊन आलाय की काय असं चित्र आपल्याला पाहायला मिळते. विपूलच्या बॅट पण सलग दोन बॉल वरती दोन षटकार आपल्याला पाहायला मिळते. अफलातून फटकेबाजी दोन आले त्याचा तिसरा येईल का हा देखील प्रश्नचिन्ह इथून मात्र निर्माण झालं. गोलंदाज तयार होतो गोलंदाजावरती इथून मात्र हा बॅटर पूर्णपणे तुटून पडला. यावेळीचा हा बॉल यष्ट्यांचा वेग फर्निचर डिस्ट्रॉय यू मिस आय विल डेफिनेटली हिट बॅट्समन बाद पहिला धक्का बसला इथून मात्र पागोटे टीमला ज्याच्या बॅट मध्ये दोन मोठे ब्लास्ट आपण बघितले तो मात्र इथून मात्र बाद झाला. विपुल इथून मात्र बाद झाला नंतर नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला ऋषिकेश म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला. बघूया ऋषिकेशच्या माध्यमातून आता कशा रीतीने बॅटिंग केली जाईल. गोलंदाज तयार होतोय साजन पाडील पुन्हा एकदा साजनचा हा बॉल फटका हवेत खेळला क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे तिथे मात्र धावत आहेत पुन्हा एकदा पडलेत पुन्हा एकदा उभे राहिलेत धावची बाद होण्याची संधी परंतु ती देखील इथून मात्र गमावली आणि धावा इथून मात्र कंप्लीट केल्या अर्थातच तीन धावा इथून मात्र कंप्लीट केलेल्या आहेत. तीन धावेच्या मदतीने आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती रन जर आपण बघितले तर एकूण रन्स आपण बघतोय 15 धावा. पंधरा धावा टीमच्या स्कोरबोर्ड वरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहे. 15 रन्स ऑन दी बोर्ड धावचीत बाद होण्याची संधी जरूर होती परंतु ती संधी इथून मात्र गमावली आणि त्यानंतर तीन धावा सहजरित्या इथून मात्र कंप्लीट केलेल्या आहेत. चला प्लीज वेळ कमी प्रमाणामध्ये घ्यायचा सातत्यानं आम्ही आपल्याला विनंती करतो जितकं फास्ट क्रिकेट खेळता येईल तितकं फास्ट क्रिकेट आपण खेळायचं. गोलंदाज साजन पाटील पुन्हा एकदा तयार सर्वांनी चेतनजी मात्रे जे मात्र ही मॅच एन्जॉय करतात विनंती असेल आपण तिथे मात्र 9 उभं राहता आपण या व्यासपीठावरती यायचं आणि या व्यासपीठावरती येऊन मात्र आसन ग्रहण करायचं. यावेळेला फटका प्रतिमा अगदी एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावर हा फटका बाउंड्री लाईनच्या बाहेर झाला आणि 6 धावा षटकार नंबर 3 या ओव्हर मधला. अफलातून स्ट्रोक 21 धावा टीमच्या स्कोरबोर्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात 21.
यावेळीचा हा फटका इतर मात्र स्वाक स्वीप करण्याचा प्रयत्न झाला, परंतु एक धाव भरपूर वेगाने कंप्लीट झाली आणि आता या एका धावीच्या मदतीने संघ जाऊन पोहोचलाय 22-22 धावा टीमच्या स्कोर बोर्ड वरती आतापर्यंत आपण बघतोय. लक्ष आहे विजयासाठी 48 धावांचा आणि इथून मात्र लवकर मॅच फिनिश करण्याच्या घाईमध्ये सध्या ही बॅटर आपल्याला पाहायला मिळतो. पहिल्याच ओव्हर मध्ये पहिल्याच म्हणजे तरी पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये एकूण धावा 22 आपल्याला पाहायला मिळाला. ओव्हर नंबर 2 मध्ये आता इथून माझ्या गोविंदाची मार्क वरती कोणाला प्रचारण केलं जाईल. बॉलिंग ट्रॅक वर बॉलर आला आहे साहिल पाटील. गोलंदाज सध्या गोलंदाजीच्या रणवेवरती आपल्याला पाहायला मिळतो. बघूया साहिलच्या मध्यमांना आता कशा रीतीने बॉलिंग केली जाईल. चला प्लीज बॉलर वेळ कमी प्रमाणामध्ये घ्यायचा, सातत्याने आम्ही आपल्याला सूचना करतो. जितकं फास्ट क्रिकेट खेळता येईल तितकं फास्ट क्रिकेट आता आपल्याला खेळायचं. कोणत्या प्रकारचं टीम मीटिंग टाइमपास मैदानाच्या आतमध्ये करायचं नाहीये. महत्वपूर्ण सूचना आयोजकांकडून आपल्याला पोहोचवली जाते. यावेळीचा हा बॉल इथे घडतंय काय, पंचांचा सिग्नल आलाय ऑफस्टिकच्या बाहेर. या बॉलची पिचिंग झाली आणि पंच इशारा दर्शवतात की हा व्हाइट बॉल आहे. एक्स्ट्रा रन्स आता टीमच्या स्कोर बोर्ड वरती इथून मात्र ऍड केल्या जात आहेत. कलेक्ट केल्यानंतर टीमच्या स्कोर बोर्ड वरती धावा 23-23 धावा. यावेळीचा फटका प्रतिमा खोलवर टप्प्याचा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. अक्षरशः खोदून काढलाय आणि तिथे मात्र बॉलर बॅक ड्राईव्ह खेळत असताना चांगलं क्षेत्ररक्षण लॉंग ऑन रिजन मधून तो खेळाडू भरपूर वेगानं बॉलच्या मागे धावत सुटला, परंतु एक चांगला स्टॉप त्याच्या माध्यमांना पाहायला मिळाला आणि इथून मात्र एक धाव कंप्लीट झालेली आहे. यावेळीचा मात्र बॉल अभित केला, क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे बॉलनं वळण घेतलंय, तिथे मात्र फेकी खराब. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलंय. पुन्हा एकदा खेळाडू चाच पळत असताना आपल्याला पाहायला मिळाला आणि इथून दोन धावा कंप्लीट केलेल्या आहेत. जिथे एक धाव होती तिथे आणखी एक धाव इथून मात्र कंप्लीट केली जाते आणि टीमच्या स्कोर बोर्ड वरती आता रन्स आपण बघतोय 26-26 धावा. यावेळीचा हा बॉल जर आपण बघितला तर आणखीन एक फुलर लेनचा बॉल आपल्याला पाहायला मिळाला आणि इथून मात्र एक धाव आपल्याला पाहायला मिळतीय. एकाच जागेवरती या बॅटरला इथून मात्र शांत राहावं लागेल. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमाने ही स्पर्धा घर बसल्या काही प्रेक्षक एन्जॉय करतात त्या सर्व प्रेक्षकांचं आम्ही या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करतो. यावेळीचा हा बॉल लाईन चांगली आहे, टप्पा चांगला आहे, इथे मात्र बॅट्समनला शांत ठेवलाय आणि डॉट बॉलची सांगता होत असताना आपल्याला पाहायला मिळते. आता 20 बॉल आणि 20 बॉल मध्ये 21 करायचे आहेत बॅटिंग करणाऱ्या पगोटे टीमला. यावेळीचा फटका प्रतिमा वॉड स्ट्रोक स्टार्ट अँड डिलिव्हर फटका प्रतिम देखना फटका. बॉल चाललाय लॉग ऑनच्या डोक्यावर टाटा बाय बाय इथे षटकार.
आता ती जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडेल का हा पडलेला प्रश्नचिन्ह त्यांच्या टीमच्या प्रेक्षक वर्गाला. आता पाहूया त्या प्रश्नाचं कशा रीतीनं तो उत्तर देणारा. हर्षलचा पहिलाच बॉल तेज आणि तर्रार आपल्याला पाहायला मिळतोय. बॅट्समनला बीट करून बॉल चालला विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. जितकं मात्र डॉट बॉलचं पर्सेंटेज वाढणार आहे तितकं मात्र बॅटिंग करणाऱ्या टीम समोर प्रेशर रिलीज होणार आहे. डॉट बॉल रिलीज करावे लागतील आणि इथून मात्र पहिलाच बॉल आतळत असताना डॉट बॉल आला. यावेळीचा फटका प्रतिमा स्ट्रोक चांगला बॉल चालला फास्ट फील्ड मध्ये जिथे मात्र भरपूर वेगानं या बॉलच्या मागे क्षेत्ररक्षक धावत आला होता. दुसरी धाव घेत असताना बॅट्समन होईल रनआउटच्या रूपानं बाद. आणखीन एक धक्का बसला पागोटी या टीमला धक्का क्रमांक दुसरा. यस डीजी येस थँक्यू. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला मनीष. बघूया मनीषच्या माध्यमातून आता कशा रीतीने इथून मात्र बॅटिंग केली जाईल. बॉल जास्त आहेत धावा कमी आहेत चांगली बॅटिंग करणं गरजेचं आहे. इथे या बॉलला डिफेन्स केल्या एकदा भरपूर वेगाने कम्प्लीट झाली आणि आता एकाच जागेवरती या बॅटरला इथून मात्र संतुष्ट राहावं लागेल शांत राहावं लागेल. सिंगलच्या मदतीनं आता टीमच्या स्कोर बोर्ड वरती रन्स आपण बघतोय 35 धावा. अगदी कळकळीची विनंती करतोय जो या क्रीडांगणाचा मुख्य द्वार त्या गेट जवळ आपण गाडी पार्क करायची नाहीये कारण येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांना तिथे मात्र त्रास व्हायला नको आहे. त्यामुळेच की काही सूचना आपल्यापर्यंत आम्ही पोहोचवतो आणि इथून का जर आपण बघितलं तर दोन डबा कम्प्लीट केल्या. दोन डब्याच्या मदतीनं आता संघ जाऊन पोहोचला 37 धावा. ज्या मुख्य गेट समोर दोन गाड्या पार केलेल्या आहेत त्या गाड्या आपण दुसरीकडे पार करायच्या प्लीज. त्या गाडी मालकाला आम्ही विनंती करतो. यावेळेला फक्त प्रतिमा लेन बॉल पिक केला समोरच्या दिशेला अनस्ट्रॉपेबल. आणखी एक लाजबाब फटका येतो आहे हाय अँड हँडसम षटका. षटकाराच्या सय्यनं आता टीमच्या स्कोरबोर्डवरती रन्स आपण बघतोय 43 धावा. यावेळेला आणखीन एक बिगिट करण्याचा प्रयत्न याही मुवमेंटला मात्र बिगिट करण्याच्या प्रयत्नामध्ये तिथे मात्र खूप चांगला झेल पकडला एक्स्ट्रा कव्हर रेझर मध्ये आणि बॅट्समन इथून मात्र बाद झाला धक्का क्रमांक तिसरा आणि बॅट्समन गणेश बॅक टू डग आउट.
टप्पा पडल्यानंतर या बॉल ने विकेट किपरचा वेध घेतला आणि डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. चांगला बॉल हाताळला अशीच मात्र डॉट बॉल तुम्हाला या मॅच मध्ये जिंकायचा असेल तर हाताळावे लागतील. कमी गतीने टाकलेला हा बॉल इथे मात्र जर का आपण बघितलं तर एकदा भरपूर वेगाने कम्प्लीट झाली. एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न डायरेक्ट हिट. पंचांचं बूट आकाशाकडे अतिघाई संघटनांनी आणखीन एक धक्का बसला पागोटी या टीमला. बॅट्समन क्रमांक चौथा इथून मात्र बाद. संगीतमय वातावरण करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदर मात्र पुन्हा एकदा तयार होईल. इथून मात्र अजूनही तुम्हाला धावा कम्प्लीट करायच्या. चार धावा दहा बॉल मध्ये चार धाव्यांची गरज आहे. दहा बॉल चार धावा. पुन्हा एकदा बॉलर तयार होईल. या दरम्यानचा मात्र पुढचा बॉल हाताळण्यासाठी श्रीकांतचा हा बॉल बॅटची जर आपण बघितलं तर बॅटला ब्रश झाला होता परंतु तिथे मात्र बॅकवर्डला एक खेळाडू तैनात होता. खूप चांगली बिल्डिंग त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते आणि हा देखील डॉट बॉल आला. यावेळीचा फटका प्रतिमा महेंद्र सिंग धोनी स्टाईल मध्ये ही मॅच फिनिश केली. बॉल सीमा पार येतो आहे. खणखणी षटकार आणि षटकाराच्या सहाय्याने या मॅचला जिंकलंय. अर्थातच बीसीसी पागोटी या टीमने अभिनंदन. हार्डक बॅडलक आपण देऊयात. अर्थातच भूकट विराम या टीमला. त्याचबरोबर मॅन ऑफ द मॅच या मॅचचा आपल्यापर्यंत आम्ही पोहोचवतो. परंतु त्या अगोदर मागच्या मॅच मध्ये जो झेल पकडला वैभव पाटील त्याच्यासाठी सन्माननीय कमी कालखंडामध्ये अगदी सरपंच हे पद त्यांनी भूषवलेले आहे. कुणालजी पाटील दादांच्या उपस्थितीमध्ये आपण जे 500 रुपयाचं कॅश प्राइस आमच्यापर्यंत जमा केलं होतं ते खऱ्या अर्थाने पटकावलं. वैभव